संस्कार मोती चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जो कार्यक्रम झालेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारखेडा केंद्र तरोडा बुजरुक तालुका व जिल्हा नांदेड या प्रसंगी कार्यक्रमाच्या काही क्षणचित्रांची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्यावा. Thank you.
वरिष्ठ गुरुजन व इथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज काय आहे ते तुम्हा सर्वांना माहिती आहे. सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्यामुळे मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी त्यांचे आयुष्य शिक्षण प्रसार व समाज सुधारण्याच्या कामात व्यतीत केले. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 साली सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव होते लक्ष्मीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव होते खंडोजी नेवसे पाटील. सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव होते लक्ष्मीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव होते खंडोजी नेवसे पाटील. 1840 साली सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुलेंशी झाला. तेव्हा त्यांचे वय अवघे 9 वर्षे होते व ज्योतिराव फुलेंचे वय अवघे 13 वर्षे होते. सावित्रीबाईंना शिकण्यासाठी ज्योतिरावांनी प्रोत्साहन दिले. स्त्रियांना दुय्यम दर्जा देणाऱ्या समाज व्यवस्थेला न जुमानता सावित्रीबाईंनी स्त्री मुक्ती व स्त्री शिक्षणाचा पाया रचला. स्त्री शिक्षणाचा पाया रचला. 1 जानेवारी 1848 साली त्यांनी त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह पुण्यातील भिडेवाडी येथे पहिली मुलींची शाळा काढली. एवढं बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद जय महाराष्ट्र. जाता जाता एवढंच बोलते की चिखल माती शेण गोळे फेकले अंगावरी समाजाने. चिखल माती शेण गोळे फेकले अंगावरी समाजाने. स्त्री शिक्षणाच्या ध्यासाने झेलले सावित्रीने. नमस्कार, माझे नाव प्रांजली मवन हिंगोले. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. ही जयंती आपण बालिकातील म्हणून साजरा करते. आज मी त्यांच्या जेवण करण्यासाठी नमन करते. आज मुली घराबाहेर पडतात ती सावित्रीबाई फुलेमुळे. आज मुलींना जे शिक्षण मिळते ते सावित्रीबाई फुलेमुळे. आज मुलींना जो मान मिळतोय ते सावित्रीबाई फुलेमुळे. इतके बोलून मी माझे दोन शब्द संपवित आहे. जय हिंद जय भारत. नमस्कार. आणि मुलीला मात्र आदर्श शिक्षण सोडून आपल्याला बावल्यावर चढावं लागतं. तिच्या मनात असो नसो, तिची परवानगी असो नसो, तिच्या शिक्षणाचा कोणी विचार करत नाही. 10वी 12वी झाली मुलगी तर तिच्या लग्नाची तयारी करतात आणि तिचं शिक्षण अर्धवर सोडून आपण आज समाजामध्ये या मुलीच्या शिक्षणाला महत्त्व न देता त्या लग्नाला अतिशय महत्त्व दिलं जातं. तर या ठिकाणी जमलेल्या मुलींना माझी विनंती आहे की आपण मात्र या शिक्षण दिनानिमित्त एकच शपथ घ्यायची आहे की माझं शिक्षण पूर्ण ग्रॅज्युएट होईपर्यंत
ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत डिग्री पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही एवढी शपथ घ्या. आणि आई वडिलांना जेव्हा जेव्हा तुमच्या घरामध्ये लग्नाचा विषय येईल तेव्हा तेव्हा आई वडिलांना सांगायचं की माझं शिक्षण झाल्याशिवाय मला लग्न करायचं नाही. मग ते कुठल्याही पद्धतीचं शिक्षण असो, मग डॉक्टर असो, इंजिनियर असो, डिग्री असो, बीकॉम असो, बीएससी असो, बीए असो, काही असो, पण पूर्ण डिग्री झाल्याशिवाय आपण शिक्षण सोडणार नाही आणि लग्न करणार नाही. एवढं जरी आपण या प्रसंगी सगळ्यांनी शपथ घेतली आणि मनाला खुणगात बांधली तर या महिला शिक्षण दिनाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आपल्याला पटलं असं आपण समजूया. नाहीतर नुसतं आपण महिला शिक्षण दिनाच्या नावाने किंवा महिला मुली शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूप काही गाजावाजा करतो परंतु प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी याची मात्र झिरो राहते. फक्त शिकलेल्या समजलेल्या ज्या मुली डॉक्टर इंजिनियर होतात तेवढ्याच मुलीच्या लग्नासाठी थांबल्या जातं, बाकीच्या सर्व मुलीचं लग्न 14, 15, 16, 17, 18 आतच लग्न लावल्या जातं ही दुर्दैवाची बाब आहे. आणि ह्यासाठी आपण जोपर्यंत मुली पुढाकार घेणार नाहीत आणि जोपर्यंत मुली आई वडिलाला नकार देणार नाहीत की माझं वय झालेलं नाही 18 वर्ष पूर्ण मी लग्न करणार नाही तोपर्यंत या समाजामध्ये शिक्षण आणि या बालविवाहाला प्रतिबंध बसणार नाही. दुसऱ्यांनी सांगितल्याने काही फरक पडणार नाही, प्रत्येकाने स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा लागणार आहे. म्हणून या बालविवाहाकडे आणि शिक्षणाकडे आपण मुली म्हणून आपण जोपर्यंत डोळसपणे पाहणार नाही आणि प्रतिकार करणार नाही तोपर्यंत याच्यामध्ये यश मिळणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण दोनच गोष्टी बघूया की बालविवाह करणार नाही आणि शिक्षण अर्धवट सोडणार नाही. बस आपण हे जे कार्यक्रम केलात सगळ्या वेळेत लागले काढून आलात, अतिशय चांगल्या पद्धतीने सावित्रीबाईच्या वेशामध्ये आपण आला त्याबद्दल मी सगळ्यांचे तुमचं अभिनंदन करतो आणि या प्रसंगी सर्वांना शुभेच्छा देऊन माझ्या दोस्त संपवितो. जय हिंद, जय भारत. ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण हे झाल्यानंतरच लग्न करा असं आपल्या पालकांना म्हटलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं. खरोखरच विविध उपक्रम आणि इतर शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला भेट द्या आणि यातील सर्व व्हिडिओज आपणास नक्कीच आवडतील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. निर्मिती संसारिका आचमे, नांदेड. सहकार्य मुख्याध्यापक व संपूर्ण स्टाफ जीप प्राशा कासारखेडा. केंद्र तरोडा बुजरुक, जिल्हा नांदेड.